मराठवाड्यामधून रावसाहेब दानवे यांना पुन्हा संधी देण्यात आलेली आहे. सहाव्यांदा त्यांना उमेदवारी मिळालेली आहे. बीडमध्ये सर्वात महत्वाचं पंकजा मुंडे यांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली असं म्हणावं लागतंय. संभाजीनगरमधून मराठवाड्यासंदर्भातली सगळी अपडेट आपल्याला कृष्णा केंडे देत आहेत. कृष्णा, मराठवाडा हा शिवसेना भाजपा युतीचा बालेकिल्ला आहे आणि युतीच्या इतिहासामध्ये भाजपाला मराठवाड्यातल्या 8 जागांपैकी 4 जागा येतात आणि ह्या 4ही जागा ज्या आज काल घोषित केलेल्या आहेत त्या या 4ही जागा आहेत. आता या जागा नेमक्या कुठल्या आहेत तर जालन्यातून रावसाहेब दानवेंना उमेदवारी दिली आहे. बीडमधून धाकट्या बहिणीला टाळून मोठ्या बहिणीला म्हणजे पंकजा मुंडेंना उमेदवारी दिली आहे. त्याचबरोबर नांदेडमधून चिखलीकरांना उमेदवारी दिली आहे आणि लातूरमधून शृंगारे यांना पुन्हा एकदा संधी दिलेली आहे. एकंदरीतच आपण पाहिलं तर आता शिल्लक 4 जागा आहेत. त्यातली एक राष्ट्रवादीला द्यावी लागेल. दुसरी जी जागा आहे ती भाजपा दावा करू शकते ती धाराशिवची जागा आहे आणि शिवसेनेच्या वाटेला 2 जागा शिल्लक राहतात. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरची जी लोकसभा आहे त्यावरती भाजपा दावा करणार नाही, कारण की शिंदेंच्या म्हणजेच शिवसेनेला 2 जागा तरी निश्चित मराठवाड्यातून द्याव्या लागतील. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरची जागा ही शिवसेनेकडे असेल हे आता कालच्या उमेदवारी घोषित केल्यावरनं स्पष्ट झालेले आहे. आता हे जे 4 उमेदवार दिलेले आहेत त्यांचे स्थिती नेमकी मतदारसंघातली काय आहे ते सांगायची झालं तर सुरुवात आपण रावसाहेब दानवेंकडून करूयात. 25 वर्ष म्हणजे 5 टर्म ते या ठिकाणी खासदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि आता 6व्या वेळी त्यांना उमेदवारी मिळाली आहे आणि ते विजयाचा षटकार मारतील का यावरती सर्वांचं लक्ष आहे आणि तो मारणं त्यांच्यासाठी सोपं यासाठी आहे की त्यांचे विरोधक हे त्यांच्या बाजूनी आहेत. म्हणजे जसं अब्दुल सत्तार असतील त्याचबरोबर अर्जुन खोतकर असतील हे दोघंही युतीत आहेत आणि त्यामुळे त्यांना ही जागा सहजरित्या मिळता येणं शक्य आहे. दुसरी जी जागा आहे ती बीडची आहे. बीडमध्ये जर आपण पाहिलं तर धाकटी बहीण खासदार होती तिला टाळून आता मोठ्या बहिणीला म्हणजेच 5 वर्षाचा वनवास संपून आता मला ही जी खासदारकी मिळाली आहे आणि त्यामध्ये मला साथ द्या असं पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे. मात्र असं जरी असलं तरी त्यांच्यासाठी ही लढाई हवी तेवढी सोपी नाही आणि म्हटलं तर सोपी देखील आहे. खरं तर ही सोपी यासाठी आहे की राष्ट्रवादी जी मजबूत बीडमध्ये आहे आणि जी मजबूत असलेली राष्ट्रवादी ही भाजपासोबत आहे त्यामुळे त्यांच्यासाठी हा विजय तसा अवघड नाही. मात्र असं जरी असलं तरी पूर्णपणे राष्ट्रवादी त्यांच्यासोबत ताकदीने उभा राहते का, भाजपाचे नेते त्यांच्यासोबत पूर्णपणे उभा राहतात का, आणि याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे बीडमध्ये जी जातीय समीकरणं आहेत त्या जातीय समीकरणातून जर हे मतदान झालं तर त्यांच्यासाठी ही तेवढी सोपी जागा निश्चित असणार नाही, मात्र तितकी अवघडही असणार नाही जर प्रयत्न केले तर. त्यानंतर आता चिखलीकरांना पुन्हा एकदा उमेदवारी दिलेली आहे. अशोक चव्हाण त्यांच्यासोबत आलेले आहेत त्यामुळे त्यांचा विजय या ठिकाणी सोपा आहे. मात्र असं जरी असलं तरी वंचितला चांगली तिथं मते मिळालेली होती. महाविकास आघाडीकडून कोण उभा राहतं, वंचितसोबत राहतं का, नाही राहिलं तर मात्र निश्चितपणे भाजपाचा विजय आणखीन सुकर होईल तसाही आत्ता सध्याच्या स्थितीत सुकरच निश्चित मानला जातो आहे. शृंगारे यांना लातूरमधून पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे. तिथं काँग्रेसचं प्राबल्य आहे. तिथे काँग्रेसचे महायुतीचा उमेदवार नेमका कोण राहतो यावरती सर्वस्वी त्यांच्या विजय यश अपयश अवलंबून असणार आहे. त्यामुळे मराठवाड्यातली सध्याचे भाजपाचे जे उमेदवार घोषित केलेले आहेत त्यांची ही एकंदरीतच स्थिती म्हणायला काही हरकत नाही. मात्र कालच्या जागा वाटपावरून हे स्पष्ट आहे की छत्रपती संभाजी नगरची जागा ही शिवसेनेच्या वाट्याला गेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.